हेलो यूट्यूब फॅमिली, आज आपण बघूया आळूच्या वड्या। आळूच्या वड्या लागणारे बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ, चिंचं गुळाचं पाणी, आलं मिरच्या आणि हे काही गरम मसाले लागणार आहेत। मिरची, आलं आणि धने आपण बारीक करून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। त्यात थोडे मीठ टाकूया, तांदळाचं पीठ, बेसनचं एक वाटी पीठ घेतलेलं आम्ही। सगळं ह्या वाटीप्रमाणे आम्ही पीठ घेतलेलं आहे। एक वाटी बेसन, एक वाटी तांदळाचं पीठ, त्यात आपण तीळ, सफेद तीळ टाकूया, आपल्या घरातला लाल तिखट हळद टाकून घेऊया। चिंच गुळाचं पाणी आपण टाकून घेऊया। मिक्स करूया, हे सगळं एकजीव करून घेऊया। चांगलं एकजीव करून घ्या। आता जो आपण मिक्सरमध्ये मसाला केलेला मिरची, आलं आणि धण्याचा, तो टाकून घेऊया। त्यात ऑलरेडी मीठ होतं, आता हे सगळं आपण एकत्र करून घेऊया। आम्ही मिक्सरच्या भांड्यातच पाणी घेतलेलं आहे, ते पाणी आम्ही थोडं थोडं टाकत आहोत या मिश्रणात। हे बघा, हे असंच घट्ट आम्ही मिश्रण तयार केलं आहे। त्यात थोडं तेल टाकलेलं आहे, आता पहिला आळूची पानं आम्ही चांगली धुवून घेतली, त्याला पाठीमागच्या साईडला आम्ही हे तेल लावून घेतलं। आळूची पानं चांगली साफ करून घ्यायची, त्याचा जो दांडा असतो तो काढायचा असतो, त्याचं जे साली असतात ते काढायचं असतं। ते चांगल्या प्रकारे स्वच्छ करून धुवून त्याला तेल लावायचं आहे पाठीमागच्या साईडला, आणि हे जे आपण तयार केले मिश्रण ते लावून घेऊया। चांगल्या प्रकारे लावून घ्या, जास्त लावून नाही, पातळच मिश्रण लावा। आम्ही पाण्याला लावून घेतलं आहे सगळं। आजी असंच आपण बाकीच्या पानांना लावून घेऊया। बघा, ह्या प्रकारे आपल्याला फोल्ड करायचे आहेत आळूची पानं। याप्रमाणे आम्ही जसं करत आहोत तसंच तुम्ही करा, फोल्ड करून ठेवा। हे आपण स्टीमला ठेवूया, स्टीममध्ये ठेवून देऊया 20 मिनटासाठी। आपण स्टीममध्ये ठेवून देऊया, आम्ही हे गॅसवर स्टीमवर थोडं पाणी टाकलेलं आहे, त्याच्यावर जसं आम्ही स्टीम करून घेतलं आमचं रेडी झालेलं आहे।
आम्ही हे वडीला शेप कापत आहोत, शेप देत आहोत। मस्त असा सुगंध पण सुटलेला आहे। या तुम्ही अशा पण खाऊ शकता, स्टीम्ड वाला खूप छान लागतात। अशा प्रकारे आपण सगळं कापून घेऊया। सगळ्या कापून घेतलेल्या आहेत। आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकूया। आणि तेलामध्ये आपण हळूहळू टाकून देऊया। ते एका हाताने मी कॅमेरा पकडला आणि एका हाताने मी टाकत आहे। अशा प्रकारे मी हळूहळू सगळं टाकत आहे। बारीक गॅसवरच आपल्याला हे सर्व करायचं आहे, बारीक ते मीडियम गॅसवर आपल्या हळूच्या।